आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज देशात सर्वत्र साजरा देशात दूरचित्रवाणीसहित विविध प्रसारमाध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात कारवाई करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना तेलंगणा राज्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कालेश्वरम प्रकल्पाचं उद्घाटन आणि पाणी पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी गोरेवाडा तलावाचं खोलीकरण तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश आज पाचवा आंतरराष्ट्रीय दि योग दिवस सर्वत्र साजरा करण्यात येत आहे रांची इथं आयोजित योग दिनाच्या मुख्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते यावेळी त्यांनी आरोग्य योजनांना योगाभ्यासासोबत जोडण्याच्या आवश्यकतेवर भर दिला गेल्या पाच वर्षात सरकारनं योग आणि आरोग्य यांची सांगड घातली असून योग हा आरोग्य सुविधेचा आधारस्तंभ बनवला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे योग शहरांपासून खेड्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं यंदा योग दिन आयोजनाला पर्यावरण संवर्धनाशी देखील जोडण्यात आलं असून योग करण्यासाठी रबरमॅटऐवजी खादीपासून तयार करण्यात आलेल्या चटयांचा उपयोग करण्यात आला यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना हृदयासाठी योग ही आहे नांदेड इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात गुरु बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगासनं केली सुमारे दोन लाख योगप्रेमींनी यात भाग घेतला नागपूर महानगरपालिका आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं आज जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी धनश्री लेकुरवाळे या योगपटून प्रात्यक्षिकं सादर केली या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महापौर नंदा जिचकार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आणि महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते नागपूरच्या कामठी इथं असलेल्या गार्ड्स रेजिमेंटल केंद्रामध्ये देखील प्रसिद्ध योगगुरू केदार जोशी यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि जवानांसाठी कार्यक्रम आयोजण्यात आला यावेळी एका हजारापेक्षा अधिक अधिकारी वर्ग उपस्थित होता नागपूर आकाशवाणीमध्ये देखील योग दिनानिमित्त शपथ घेण्यात आली तसंच व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं नागपूरच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे नागपूरच्या वनभवन इथं देखील योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला रमण विज्ञान केंद्र आणि कौटुंबिक परिसरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इत्यादी विविध संस्थांमध्ये देखील योग दिन साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यवतमाळच्या हॅलिपॅड मैदानावर योगाभ्यास करण्यात आला जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी पतंजली योग समिती आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्र जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित योग दिवस कार्यक्रमात यवतमाळकर सहभागी झाले बुलढाणा गडचिरोली वाशिम आणि चंद्रपूर इथं देखील विविध शाळा महाविद्यालयं शासकीय कार्यालय खाजगी संस्था आणि उद्यानं तसंच मोकळ्या मैदानावर योग दिनाचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे क्षेत्रीय लोक लोकसंपर्क ब्युरो नागपूरतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कळमेश्वर तालुक्यातील साहुली आणि कळंबी गावात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद शाळा आणि गावातल्या लोकांनी सहभागी होऊन हा दिन साजरा केला विद्यार्थ्यांनी योगासना करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं योगासोबतच पर्यावरण वृक्ष लागवड आणि स्वच्छतेचं महत्व विषद करण्यात आलं क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोच्या सहाय्यक संचालक मीना जेटली यांनी मुलांना योगाचं महत्व यापूर्वी या कार्यालयांतर्गत नेरी आणि नागलवाडी इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिक्षिका मीना देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वृद्धापकाळात योगाच्या महत्वाबद्दल माहिती दिली वृद्धावस्था ही नैसर्गिक अवस्था आहे वृद्धावस्थेत योगाभ्यासाची नितांत गरज असते या वयात सांधेदुखी पाठदुखी रक्तवाहिन्यांच्या बदलामुळे उच्च रक्तदाब आर्धांगवायू हार्ट अटॅक या सगळ्या विकारांची जवळिकता साधली जाते या वयातच मेंदूकडील रक्तपुरवठा कमी होऊन स्मरणशक्ती कमी होते त्यामुळे सारखे विसरायला होत असते या सर्व कारणांमुळे मानसिक ताण वाढू लागते सर्दी खोकला यामुळे शांत झोप लागत नाही त्यातच मधुमेह मोतीबिंदू काचबिंदू अधिक त्रास देऊ लागतात हाडं ठिसूळ झाल्यामुळे हाडं मोडण्याचे प्रमाण अधिक असते याकरिता घरच्या घरी करता येण्यासारखा व्यायाम म्हणजे योगसाधना होय यात संधी संचालन प्राणायाम ध्यानसाधना ओंकार साधना, साधना उपयुक्त ठरते त्याचबरोबर योग्य आहार विश्रांती महत्वाची असते देशात देशात दूरचित्रवाणीसहित विविध प्रसार माध्यमांमध्ये नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये वाढ होत असल्याबाबत केंद्र सरकारनं दखल घेतली असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नोत्तरा दाखल दिली अशा प्रकारच्या जाहिरातींवर कारवाई करण्यासाठी सरकारनं संस्थात्मक यंत्रणा स्थापन केली असल्याचं त्यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दूरचित्रवाणीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती आणि कार्यक्रमांच्या विषयांचं परीक्षण करण्यासाठी मंत्र्यांची एक कार्यकारी आणि स्थायी समिती नेमली असल्याचं सांगून मुद्रित माध्यमांसाठी देशातील वृत्तसंस्था आणि वर्तमानपत्रांची गुणवत्ता राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी भारतीय मुद्रण संस्था कार्य करत असल्याची माहिती त्यांनी दिली सन दोन हजार पंधरा ग्राहक संरक्षण खात्यानं दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधातील तक्रार निवारणासाठी एक पोर्टल सुरू केलं असून मजार एकोणीसपर्यंत सहा हजार सातशे दहा तक्रारींचं यशस्वीपणे निवारण करण्यात आलं आहे मुद्रण दूरचित्रवाणी रेडिओ जाहिरात फलक पत्रक आणि लघुसंदेश या सर्व प्रकारच्या माध्यमांविरोधातील तक्रारींबाबत भारतीय जाहिरात प्रमाण परिषद कारवाई करीत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी सभागृहाला दिली या प्रादेशिक आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात तेलंगणा राज्यातील विविधोपयोगी लिफ्ट पाणीपुरवठा योजनांचा समावेश असणाऱ्या कालेश्वरम प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं या प्रकल्पातील चार उपसिंचन योजनांमुळे गडचिरोलीतील सात हजार एकशे अठरा हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार आहे तसंच या प्रकल्पाचा भाग असलेल्या प्रस्तावित तुंबडीहेट्टी बॅरेजमुळं गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पंचवीस हजार क्षेत्रास सिंचन सुविधा मिळणार आहेत तेलंगणा राज्याच्या जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील मेडिगट्टा इथं आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल ई एस एल नरसिंहन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांचीही उपस्थिती होती विविध पातळ्यांवरील प्रकल्पांचा समावेश असणारी ही जगातील सर्वात मोठी उपसा पाणीपुरवठा योजना मानली जात आहे या प्रकल्पामुळे दोन राज्यातील पंचेचाळीस लाख एकर क्षेत्राला वर्षातून दोन पिकांसाठी पाणीपुरवठा होणार आहे या प्रकल्पांतर्गत असलेल्या मेडीगट्टा बॅरेजचा महाराष्ट्राला फायदा होणार असून या पाण्याचा वापर करून चार उपसिंचन योजना राबवण्यात येणार आहेत शहरात उद्भवलेल्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत गोरेवाडा तलावातून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा होत असला तरी सध्या तलाव आटला आहे त्यामुळं भविष्यात अशी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी तलावाचं खोलीकरण करणं आवश्यक आहे यासंबंधी सर्व परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली असून तलावाचं खोलीकरण कार्य तातडीनं पूर्ण करा असे निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गोरेवाडा तलावाच्या खोलीकरणाचं काम सुरू असून या कामाची त्यांनी आज पाहणी केली शहरात भविष्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी गोरेवाडा तलावाचं खोलीकरण करण्यात यावं अशी मागणी हर्षद घाटोळे यांनी निवेदनाद्वारे त्यांच्याकडे केली होती गेल्या एक मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पंधरा पोलीस शहीद झाले होते पोलीस उपाधीक्षक शैलेश काळे यांनी यावेळी योग्य नियमांचं पालन न केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली काँग्रेसचे सदस्य प्रकाश गजभिये यांनी एका लक्षवेधीद्वारे नक्षलवादाचा मुद्दा उपस्थित केला होता त्याला गृहराज्यमंत्री उत्तर देत होते महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा हा विषय अनिवार्य करणारा कायदा राज्य सरकार करणार रा आहे माध्यमिक शिक्षण केंद्रीय प्रमाणपत्र मंडळ आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या शाळांनाही ही सक्ती लागू असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत सांगितलं आधीपासून कायदा असूनही काही शाळांमध्ये मराठी हा विषय शिकवला जात नसल्याचं निदर्शनाला आलं आहे अशा शाळांवर कारवाई करण्यासाठी हा कायदा अधिक कडक केला जाईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण लागू करण्याचं विधेयक विधानसभेत काल एकमतान मंजूर करण्यात आलं मराठा समाजासाठी सोळा टक्के आरक्षण लागू केल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं होतं सर्वोच्च न्यायालयानंही यासंदर्भात राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात निकाल दिला होता राज्य शासनानं त्यानंतर अध्यादेश काढून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू केलं होतं या अध्यादेशाचं विधेयक काल विधानसभेनं मंजूर केलं याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच एट द रेट एआयआर न्यूज अंडरस्कोअर नागपूर या ट्विटर हँडलवर जाणून घेऊ शकता नमस्कार